जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील हडपसर मधील भेकराई नगरचे सौरभ नंदकिशोर फराटे शहीद झाले. सौरभ शहीद होण्याची बातमी कळताच भेकराई नगर परिसरात शोककळा पसरली आहे. भेकराई नगर इथल्या त्यांच्या राहत्या घरी नातेवाईक आणि मित्र परिवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. त्यांच्या मागे त्यांचे वडील, आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. फुरसुंगी इथल्या स्मशानभूमीत फराटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. फुरसुंगीचे सुपुत्र सौरभ फराटे यांना पंपोरमध्ये शत्रूशी लढताना वीरमरण आलं. सौरभ यांच्या हौतात्म्यानंतर भेकराई नगर परिसरात शोककळा पसरली. भेकराई नगर इथल्या त्यांच्या राहत्या घरी नातेवाईक आणि मित्र परिवाराची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शहीद सौरभ फराटे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी पवारांनी फराटे कुटुंबियांचं सांत्वन केलं. राज्यातील नगरपालिकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मराठवाडा आणि विदर्भातील 20 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी 70% आसपास मतदान झालं. आज या स्थानिक स्वराज्य संस्थांची मतमोजणी होणार आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड आणि विदर्भातील गडचिरोली आणि भंडारा या 4 जिल्ह्यांमध्ये मतदान झालंय. या ठिकाणी रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण आणि प्रफुल्ल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रविवारी झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील 4 जिल्ह्यांच्या 19 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणुकीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सरासरी 72.76% मतदानाची नोंद झाली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 4 नगरपालिकांसाठी मतदान पार पडलं. औरंगाबादमध्ये 70% इतकं भरघोस मतदान झालंय. यामध्ये कन्नड, पैठण, गंगापूर आणि खुलताबाद या नगरपालिकांचा समावेश होता. तर वैजापूर नगरपालिकेची निवडणूक कोर्टाच्या आदेशानं लांबणीवर पडली आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 11 पालिकांच्या नगर निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडलं. 9 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतींसाठी इथे निवडणुका पार पडल्या. 197 नगरसेवक पदासाठी 793 तर 9 नगराध्यक्ष पदासाठी 53 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं. भंडारा जिल्ह्यातही 4 नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. यामध्ये भंडारा, पवनी, साकोली आणि तुमसर या नगरपरिषदेचा समावेश आहे. मतदानाला नागरिकांचा संमिश्र असा प्रतिसाद मिळाला. गडचिरोली जिल्ह्यात 49.24% इतकं मतदान झालंय. गेल्यावेळी देसाईगंजमध्ये भाजपनं एक हाती सत्ता घेतली होती. सर्वच पक्षांनी इथे स्वतंत्र निवडणूक लढवली. तर गडचिरोलीमध्ये भाजपविरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मैदानात उतरले. पुण्यातील बिबवेवाडीमध्ये उभारण्यात आलेल्या कैलासवासी शकुंतला किसनराव शिंदे बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. मनसे नगरसेविका अस्मिता शिंदे यांच्या प्रयत्नातून हे क्रीडा संकुल उभारण्यात आलंय. या उद्घाटन समारंभाच्या वेळी राज ठाकरे यांनी बॅडमिंटन कोर्टवर रॅकेट हातात घेऊन आपल्या खेळाची झलक दाखवली. कोर्टवर विरुद्ध बाजूला पुण्याचे महापौर प्रशांत जगताप होते. त्यांना मात्र राज यांनी मारलेला हा फटका परतवता आला नाही. अर्थात बॅडमिंटन कोर्टवरील हा खेळ लवकरच महापालिका निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रसार माध्यमांच्या नजरेतून पाहायचं झालं तर मी कायम आग लावत असतो, आग ओकत असतो, पण आज त्याला तुम्ही आग शमवण्याचा बंबवार बसवलंय असं मार्मिक वक्तव्य केलंय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी. पुण्यात कैलासवासी केशवराव गणपतराव जगताप अग्निशमन संग्रहालयाचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मगाशी एक अत्यंत विरोधाभासाचा फोटो तिथे काढत होते. विरोधाभास असा की एका आग ओकणाऱ्या माणसाला बंबावरती बसवलं होतं, म्हणजे मला. अनेकदा पत्रकार आणि इतर माझे विरोधक देखील म्हणत असतात राज ठाकरे आग ओकतो, आग ओकतो, आणि तो बंबावरती बसला होता तिथे. पण ही मंडळी जे काही ज्या प्रकारचं काम करतात, एरवी आपल्याला कधी या लोकांची आठवण होत नाही समाजाला, पण हे ज्या प्रकारचं काम करत असतात, जीवावरती उदार होऊन काम करत असतात. नोटाबंदीवर टीका करणाऱ्या शिवसेनेचा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खरपूस समाचार घेतला. नोटाबंदीच्या निर्णयावर ओरडणाऱ्यांच्याच घरात काळा पैसा असल्याचं सांगत शिवसेनेचं नाव न घेता दानवे यांनी अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. मित्रपक्ष असा उल्लेख करत त्यांनी शिवसेनेवर शरसंधान साधलं. जेव्हा नोटा बाद झाल्या तेव्हा काँग्रेसवाले ओरडायला लागले की हा मोदीजीचा निर्णय चांगला नाही. अरे तुमच्या घरात जर काळा पैसा नाही तर वरदाता करून
वर्ल्डात आकाऊन आणि नुसतेच काँग्रेस वाले ओरडत नाही बबनराव, आपले दोस्त मित्र भी ओरडत आहेत. आपल्यापेक्षा लोकांना जास्त कळ आपले दोस्त कोणाचे. पैठण नगरपालिका निवडणूक प्रचारात दानवे यांनी केलेल्या विधानावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. मतदानाच्या एक दिवस आधीची संध्याकाळ महत्त्वाची असल्याचं सांगत त्यावेळी लक्ष्मी घरात येते आणि त्या लक्ष्मीचं स्वागत करा असं वादग्रस्त विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पैठण प्रचारसभेत केलं होतं. दानवे यांच्या याच विधानाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे. संबंधितदारोने त्यांच्याकडे जे काही तो आहे पथक त्यांच्या होतं ते व्हिडिओ शूटिंग बघून आणि जे टी व्ही व लोकमतच्या आय थिंक ई पेपरमध्ये पण आला होता तो बघून त्यांना नोटीस देण्यात आली आणि त्याच्या जे काही उत्तर आहे पुढील कारवाई नियमानुसार करण्यात येईल. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत मुंबईतील विविध रेल्वे सेवांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने दिवा रेल्वे स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा आणि वांद्रे गोरखपूर रेल्वे सेवेची सुरुवात यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या 24 डिसेंबरला मुंबईमध्ये विविध प्रकल्पांची सुरुवात करणार असल्याची घोषणा प्रभू यांनी यावेळी केली आहे. तसंच बहुप्रतीक्षित राम मंदिर रेल्वे स्टेशनचं उद्घाटन लवकरच करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. मुंबईकडे याआधी आवश्यक तितकं लक्ष दिलं गेलं नाही, मात्र आता मुंबईसाठी 40,000 कोटी रुपयांचे विविध प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचंही प्रभूंनी सांगितलं. गेली अनेक वर्ष संघर्ष करत असलेल्या दिवावासियांचं दिवा स्वप्न अखेर पूर्ण झालंय. जलद लोकलला दिवा स्थानकावर थांबा मिळालाय. प्रवासी संघ आणि दिवावासियांनी गेली अनेक वर्षांपासून जलद गाडीला दिवा स्थानकात थांबा मिळावा म्हणून आंदोलनं केली. अखेर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने दिवा स्थानकात जलद गाडी थांबण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळी 6:55 कर्जतहून आलेल्या लोकलला खासदार श्रीकांत शिंदे, महापौर संजय मोरे तसंच रेल्वे अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. विश्वविक्रमवीर युवा क्रिकेटपटू प्रणव धनावडेला कल्याण पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी निषेध केलाय. खेळाच्या मैदानाचा हेलिपॅडसाठी वापर होऊच नये या मताचं आपणही असल्याचं जावडेकर यांनी स्पष्ट केलंय. खेळाचं मैदान हे खेळासाठीच वापरलं गेलं पाहिजे असं सांगत प्रणवचा आग्रह योग्यच असल्याचं ते म्हणालेत. जावडेकर यांच्या डोंबिवली दौऱ्यासाठी मैदानावर हेलिपॅड उभारण्यात आलं होतं. याला प्रणव आणि त्याच्या पालकांनी विरोध केला होता. माझं स्पष्ट मत आहे की खेळण्याचा जागा आणि याच्या ठिकाणी उतरवता कामा नाही आणि म्हणून जर प्रणवला मारहाण झाली असेल तर मी त्याचा धिक्कार करतो. कारण खेळण्याचा जागा या खेळण्याच्या ठेवल्या पाहिजेत. फक्त सुभाष मैदानावर याही पूर्वी अनेकांची हेलिकॉप्टर उतरली आणि अनेक सभा झाल्या, पण तेव्हाही चांगला मुद्दा निघाला. तर प्रणव आणि या लोकांनी जर खेळाचं मैदान डिस्टर्ब होऊ नये असं मागणी केली असेल तर माझा त्याला पाठिंबा आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पुन्हा 7 मोबाईल सापडलेले आहेत. यात 4G मोबाईलचा देखील समावेश आहे. यासंदर्भात नाशिक रोड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंडल क्रमांक 7 बॅरॅक 3 शौचालयाच्या खाली हे मोबाईल्स लपवले होते. यापूर्वी 24 तासानं नाशिकच्या तुरुंगात कैद्यांकडून कसा मोबाईलचा सर्रास वापर होतो याची बातमी उघड केली होती. त्याबाबत जयंत पाटलांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान शेवटच्या आठवड्यात उल्लेखही केला होता. त्यानंतर आता पुन्हा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल वापरले जात असल्याची बाब उघड झाली आहे. हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. मराठा आरक्षणासाठी मराठा शिवसैनिक सेनेनं आंदोलन केलं. राष्ट्रऋषी नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुख्यमंत्री कडोळी या गावी आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हात उंचावून घोषणा दिल्या. मुख्यमंत्र्यांचं भाषण संपल्यानंतर मराठा शिवसैनिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष विनायक भिसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मान्यवरांच्या गाड्या रोखण्याचा प्रयत्न करत आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीचार्ज केला. परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्हा वेगळा होऊन 16 वर्ष उलटली, पण हिंगोलीचा सिंचन अनुशेष परभणी जिल्ह्यातून वेगळा केला गेला नाही. त्यामुळे परभणीबरोबरच हिंगोलीचा सिंचन अनुशेष शिल्लकच नसल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्याचा बॅकलॉग भरून काढणं शक्य होत नव्हतं. हिंगोलीच्या बॅकलॉगला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून तो निर्णय आता अंतिम मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठवला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. या निर्णयामुळे आता हिंगोली जिल्ह्याची नव्यानं 15,000 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार असून त्यासाठी 1,700 कोटी रुपये लागणार असल्याचं ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
हॉवर्ड विद्यापीठात भारतीय संस्कृती, मध्यमवर्गीय लोकांची जीवनपद्धती, इथल्या चालीरीतींचा समावेश अभ्यासक्रमात आहे. एकीकडे जग या अपेक्षेने भारताकडे बघत असताना आपण मात्र अजूनही मागास आणि प्रगत या भानगडीत अडकून पडलो असं मत झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ उदय निरगुडकर यांनी व्यक्त केलं. भविष्यात तुम्हाला घर बसल्या जगभरातील शिक्षक इंटरनेटने शिक्षण देतील आणि तेही अत्यंत अत्यल्प किमतीमध्ये, याबद्दल आश्चर्य वाटू नये असंही निरगुडकर यांनी सांगितलं. जळगाव जिल्ह्यातील रावेर इथल्या उगवता भारत या विषयावर रंगपंचमी व्याख्यान मालेचे तिसरं पुष्प डॉक्टर निरगुडकर यांनी गुंफलं. सांगलीतल्या मिरजमध्ये रेल्वे युनियनच्या निवडणुकीच्या वादातून एकाला बेदम मारहाण करण्यात आली. सोलोमन असं त्याचं नाव. जमावानं त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. मिरज रेल्वे जंक्शनजवळ शनिवारी संध्याकाळी 7:15 सुमाराला ही घटना घडली आहे. ही संपूर्ण मारहाण तिथल्या CCTV कैद झाली आहे. CRMS आणि NRMEV या संघटनेत रेल्वे युनियनची निवडणूक झाली. निकालानंतर जमावाकडून सलोमनला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी गांधी चौकी पोलिसांनी मात्र हात वर केले. अंतराळात जाणारे पहिले भारतीय राकेश शर्मा यांना ऐकण्याची संधी IIT टेक फेस्टच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना मिळाली. यावेळी राकेश शर्मा यांनी त्यांची अंतराळ मोहीम, त्यांचे अनुभव, त्यासाठी त्यांनी केलेली तयारी याबद्दल विद्यार्थ्यांना सांगितलं. शाळेत असताना आपण बॅक बेंचर होतो. आपल्याकडून शिक्षकांना फारशा अपेक्षा नव्हत्या. अंतराळ मोहिमेसाठी प्रचंड मेहनत घेतली, त्यासाठी मोठी शारीरिक, मानसिक सर्व प्रकारची तयारी केल्याचं त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितलं. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना US इलेक्शन अकॅडमी ऑफ इन्व्हेस्टर्स म्हणजेच NIAI सदस्यपद मिळालं आहे. भारतात या संस्थेसाठी काम करणारे आणि त्याचे सदस्य असणारे डॉक्टर माशेलकर एकमेव व्यक्तिमत्व आहेत. सद्यपरिस्थितीत NAIचे जगभरात फक्त 724 सदस्य आहेत. माशेलकरांना त्यांच्या कार्यामुळे हे सदस्यपद मिळालं आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स अर्थात IPRचा पाया रचण्याचं कार्य त्यांनी केलं आहे. 6 एप्रिल 2017 त्यांना सदस्यपद बहाल केलं जाईल. NIAचे अध्यक्ष डॉक्टर सेनबर पॉल यांनी याबाबत डॉक्टर माशेलकरांना माहिती दिली. ही माहिती मिळताच माशेलकरांनीही याबाबत आनंद व्यक्त केला. लेफ्टनंट जनरल बिपिन रावत भारताचे नवे लष्कर प्रमुख बनणार आहेत. ते दलबीर सिंग सुहाग यांची जागा घेतील. येत्या 31 डिसेंबरला दलबीर सिंग सुहाग निवृत्त होत आहेत. बिपिन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजी सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती. मात्र रावत यांच्या नियुक्तीवरून नव्या वादाला तोंड फुटलंय. काँग्रेसने रावत यांच्या नियुक्तीवर सवाल उपस्थित केलेत. 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून बिपिन रावत यांची नियुक्ती कशी करण्यात आली असा सवाल काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी उपस्थित केलाय. तर बिपिन रावत यांची निवड योग्य प्रक्रियेनुसारच झाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण चीनमधील ड्रोन जप्त केल्याप्रकरणी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय जलसीमेवर चीनच्या नेव्ही रिसर्चनं ड्रोनची चोरी केली आहे. याआधी अशा प्रकारची घटनाही घडली नसल्याचं ट्रम्प यांनी ट्विटरवर सांगितलंय. चीनी नौसैनिकांनी फिलिपिन्स सीमेवर अमेरिकेचे ड्रोन जप्त केलंय. चीननेही ड्रोन जप्त केल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेनं चीनच्या समुद्र सीमेवर निगराणी ठेवण्याचं काम बंद केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी चीनच्या सुरक्षा मंत्रालयातून केली जाते. ड्रोन जप्त केल्यानंतर दोन्ही देशात तणाव वाढण्याची चिन्ह आहेत. चीनच्या अनेक शहरात प्रदूषणानं विळखा घातलाय. त्यामुळे प्रशासनानं प्रदूषणाचा वाढता धोका लक्षात घेऊन अलर्ट जारी केलाय. उत्तर चीनच्या हेबेन हेबेई शहरांबरोबर अनेक शहरात प्रदूषण जलदगतीनं वाढताना दिसून आल्यानं लोकांनी घरातून बाहेर निघणं बंद केलंय. तुर्कीच्या कायसेरी शहरात झालेल्या बॉम्ब हल्ला प्रकरणात पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय. या बॉम्ब हल्ल्यात 13 सैनिकांचा मृत्यू झाला होता तर 56 जण जखमी झाले होते. सर्व सैनिक ड्युटीवर परतत असताना हा हल्ला झाला. हल्ल्याचा आरोप खुर्शीद या दहशतवाद्यावर ठेवण्यात आलाय. सिरियामध्ये सुरू असलेल्या हिंसेचे पडसाद वेगवेगळ्या देशांमध्ये उमटताना पाहायला मिळत आहेत. बर्लिनमध्ये शेकडो नागरिकांनी रॅली काढून निदर्शनं केली आहेत. सिरियामधील युद्ध संपवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तुर्कीच्या एलेप्पोमध्येही हजारो लोकांनी निदर्शनं करून युद्धाला पूर्ण विराम देण्याची मागणी केली आहे.
दक्षिण कोरियाची राजधानी सिओलमध्ये राष्ट्रपती पार्क ग्युन हेनच्या समर्थकांनी निदर्शनं केली. पार्क ग्युन हे यांच्या विरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव पारित केलाय. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. समर्थकांनी राष्ट्रपती भवनाच्या काही अंतरावर रॅली काढून पार्क ग्युन हे यांच्यावरील आरोपाला विरोध दर्शवला. जर्मनीच्या कोलोगने शहरात नवीन वर्षानिमित्त सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शहरातील प्रमुख मार्गावर आणि गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेत. शहरात 2000 अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मागच्या वर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेकडो महिलांसोबत गैरवर्तनाच्या घटना या ठिकाणी घडल्या होत्या. स्पेनच्या राजधानीत एका संस्थेमार्फत एका शर्यतीचं आयोजन केलं गेलं होतं. यामध्ये 10,000 लोकांनी सॅन्टाक्लॉज बनून शर्यतीत भाग घेतला. काही लोकांनी तर आपल्या पाळीव प्राण्यांसोबत या शर्यतीत धाव घेतली. 6 किलोमीटरच्या या शर्यतीत महिलांचाही प्रतिसाद मोठा होता. चीनच्या चेंगदू शहरात एका पांडाचं ऑपरेशन करण्यात आलंय. 3 वर्षांच्या या पांडाला पोटात त्रास होत असल्यानं रुग्णालयात भरती केलं होतं. वरील औषधांनी पांडाची तब्येत बरी होत नव्हती म्हणून 11 जणांच्या डॉक्टर टीमनं पांडाचं ऑपरेशन केलं. उत्तर अमेरिकेत अनेक राज्यांमध्ये थंडीचा पारा वाढताना दिसून येतोय. थंडीबरोबर अनेक ठिकाणी बर्फाचा वर्षा होताना दिसतोय. आर्कटिकममध्ये सुरू असलेल्या हवेमुळे थंडीत वाढ झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय. काही ठिकाणी तर 15 ते 20 सेंटीमीटर बर्फाची चादर पसरली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.